दरम्यान शरद पवारांचा महाराष्ट्रात सर्वत्र दरार आहे. चुकीला माफी मिळते मात्र महाराष्ट्रात गद्दारीला माफी नसते असं अमोल कोल्हे म्हणाले. शरद पवारांचा महाराष्ट्रात दरारा असल्याचं अमोल कोल्हेंनी म्हटलंय. त्याचबरोबर महाराष्ट्रात गद्दारीला माफी नसते असंही कोल्हे म्हणाले. आदरणीय पवारसाहेबांचा दरारा हा महाराष्ट्र सर्वत्रच आहे आणि त्यातही काल जो एक सर्वे समोर आला आहे यामध्ये जेमतेम 7 ते 11 अगदी ॲव्हरेज जरी काढलं तरी 9 जागा या फक्त अजित पवारांच्या पक्षाच्या येतील. मग गेले जे सोडून 40 त्यातल्या फक्त 9 येणार असतील तर बाकीच्या 31 जणांनी काय करायचं? हरी हरी का त्यांनी म्हणायचं मनातल्या मनात बरं झालं असतं तेव्हाच वाजवली असती तुतारी. चुकीला माफी होते पण महाराष्ट्र गद्दारीला कधी माफ करत नाही आणि त्या पद्धतीनं हे जे फोडाफोडीचं राजकारण आहे, आमदार मंत्री विकत घेतले जातू शकतात, दबावाला बळी पडतात, या ज्या गोष्टी आहेत ते स्वाभिमानी महाराष्ट्राला कधी पसंत पडलेलं नाही आणि महाराष्ट्र त्यानुसार हा निर्णय घेईल आणि महाविकास आघाडीचं सरकार नक्की